भाजपाचा पाण्यासाठी जल आक्रोश मोर्चा नसून राज्यातील सत्ता गेल्यांचा हा आक्रोश मोर्चा आहे, असे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी प्रशासनाच्या विरोधात निघालेल्या घागर मोर्चात विधान केले आहे. आमदार अतुल सावे आणि मनपा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी औरंगाबाद पूर्वच्या वतीने विराट घागर मोर्चा काढण्यात आला होता. औरंगाबाद पूर्व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुंडलिकनगर परिसरात 4 दिवसाआड येणारं पाणी आमदार अतुल सावे यांच्या नाकर्तेपणामुळे व दबावापोटी सिडको हडको येथे आंदोलन करून या भागातील पाणी दिवसाआड येणारं पाणी 4 दिवसाला करण्यात आलंय. पुंडलिकनगर, हनुमाननगर, गजानन नगर, विजयनगर भागातील पाणी 4 दिवसाला आड येणारं 8 दिवसावर आणलं. आमदार अतुल सावे यांच्या पाण्याकडे दुर्लक्ष झालं असून औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये नागरिक त्यांच्याबद्दल रोष व्यक्त करत आहेत. पाणी प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. महापालिकेमध्ये 25 वर्षाच्या काळामध्ये भाजपचा महापौर उपमहापौर भाजपने भोगले आहे. त्यांनी समांतर जलवाहिनीचं काम बंद पाडून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरलंय. कोणत्या तोंडाने पालिकेमध्ये जल आक्रोश मोर्चा काढताना असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. आमदार अतुल सावे व मनपा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी औरंगाबाद पूर्वच्या वतीनं विराट घागर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीचे मराठवाडा संपर्क प्रमुख माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पूर्व विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव जाधव, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शफरुद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी नगरसेवक काशीनाथ कोकाटे, प्रदेश सरचिटणीस माणिकराव शिंदे, जावेद खान, मोतीलाल जगताप, रफिक भाई, असद पटेल, रवी तांगडे, विलास डंगारे, महिला शहर अध्यक्ष मेहराज पटेल, युती शहर अध्यक्ष अंकिता विधाते, संगीता जाधव, मंजुषा पवार, मोठ्या प्रमाणात महिला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चाचे आयोजन नुकतंच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विठ्ठलराव जाधव यांनी केलं होतं. दीपक परेराव, AN News, औरंगाबाद. आपले माननीय आमदार आणि कमिशनर यांच्या नोटीसला आणून देण्यासाठी हा मोर्चा आहे. पाणी आज 15 दिवस 8 दिवस मिळत नाही आहे लोकांना. लोक त्रस्त आहेत पाण्यामुळं. याची सगळी व्यवस्था इथलचे जे कमिशनर आहेत त्यांनी आणि इथले लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा. बीजेपीचा 23 तारखेचा मोर्चा हा पाण्यासाठी आक्रोश नाही आहे, हे त्यांचं राज्य गेलं याच्यासाठी आक्रोश आहे. राज्य पुन्हा येत नाही याची खात्री आहे, त्याचा आक्रोश आहे. जनतेचा आणि त्या आक्रोश मोर्चाचा काडी मात्र संबंध नाही. AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.